अमरावती ग्रामीण क्षेत्रात काही दिवसांपासून घरफोडी व चोरींच्या घटनेत अचानकपणे वाढ झाली होती. त्यात ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यांनी घटनेचा तपास लावण्यास आदेश ग्रामीण गुन्हे शाखेला दिले होते. त्यातच पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्यासह उपनिरीक्षक विजय गराड, पोलीस कर्मचारी सुनील केवतकर, संतोष तेलंग यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या घटनेचा शोध लावला. या दरम्यान 6 एप्रिलला फिर्यादी सुदाम उत्तम जाधव वय 50 वर्ष राहणार सिंदूर जनाखूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन दत्तापूर 379 भादवीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातच पोलीस 12 एप्रिलला पेट्रोलिंग करीत असताना धामणगाव रेल्वे येथील 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. दोघांनी संगनमत करून तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथील जप्त ट्रक मधून डिझेल चोरी केली होती. पोलिसांनी त्यांच्या धामणगाव रेल्वे येथील घरी जाऊन तपास केला. दोघांनी चोरी केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील मुद्देमाल हा लहान मोठ्या प्लास्टिक डबक्यामध्ये भरून तहसील कार्यालयाच्या मागील बाजूने असलेल्या नाल्यासमोर झाडा झुडपांमध्ये लपून ठेवले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुद्देमाल 145 लिटर डिझेल अंदाजे किंमत 12,600 रुपयाचा माल जप्त केला. मुद्देमाल व दोन्ही विधी संघर्षित बालकांसह पुढील कार्यवाही पोलीस स्टेशन दत्तापूर येथे हजर करण्यात आले आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.